नेहमी विचारले जाणारे डायबिटीसमधले जे प्रश्न असतात त्यांची मी उत्तरं देणार आहे. पहिला प्रश्न विचारला जातो की डायबिटिक माणसांनी सशक्त कसं राहायचं. सुदृढ जीवन हेच पेशंटला सशक्त ठेवत असते, त्यामुळे पेशंटची जीवनशैली सुदृढ असणं महत्वाचं आहे. आहार आणि व्यायाम यांचा योग्य तक्ता करून त्याप्रमाणे पेशंटने आचरण करावे. पेशंटला काही हेल्दी नंबर्स माहीत असणं महत्वाचं आहे. त्याची ब्लड शुगर, त्याचा HbA1c, त्याचा कोलेस्ट्रॉल लेवल, त्याचं ब्लड प्रेशर आणि वजन ह्याबद्दलची योग्य माहिती घेऊन त्याप्रमाणे ते नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न पेशंटनी करावा. पेशंटला कोणत्याही प्रकारचे व्यसन असू नये. पेशंटनी नियमित दररोज व्यायाम करावा. त्याचप्रमाणे डॉक्टरांची औषधे व डॉक्टरांच्या व्हिजिट्स पेशंटनी टाळू नयेत. पेशंटनी पायाची निगा राखावी. त्याचप्रमाणे दररोज कातडीची ऑब्झर्वेशन करून त्यावर आलेले चकते फोड यांची काळजी घ्यावी. पेशंटला सकारात्मक जीवनशैलीचा वापर केला आणि पेशंट त्याप्रमाणे जर वागला तर तो सुदृढ आणि सशक्त राहू शकतो. पेशंटचा डायबिटिक पेशंटचा आहार कसा असावा आणि त्यात कोणते बदल केले जावेत. डायबिटीसचा पेशंटचा आहार हा समतोल, चौरस आणि नियंत्रित असावा. शक्यतो त्यांनी आग्रह आणि उपास तपास टाळावेत. पेशंटचे कार्बोहायड्रेट्स हे शुगर वाढवण्यास मदत करत असल्यामुळे कार्बोहायड्रेट्सचं प्रमाण आहारामध्ये कमी करावं. आहारामध्ये त्याऐवजी पालेभाज्या, कोशिंबिरी, सॅलड्स, उसळी यांचं प्रमाण वाढवावं. त्याचप्रमाणे पेशंटनी नियमित प्रोटीन्स घेणं महत्वाचं असतं. ते आपल्याला दही, दूध ह्यामधून मिळत असतात. उसळी, त्याचप्रमाणे सी फूड, चिकन ह्यामधून आपल्याला प्रोटीन्स मिळतात. त्याचं योग्य सेवन करावं. शक्यतो रेड मीट आणि एग येलो टाळण्याचा प्रयत्न करावा. फॅट्सचं प्रमाण योग्य असावं व जादा तेल, तूप, लोणी, चीज, बटर, आईस्क्रीम, मिठाई यांचा वापर कमी असावा. मीठ कमी ठेवावे. आणि अशा प्रकारचे जर आहार पेशंटनी नियमित घेतला तर त्याला सप्लिमेंटची गरज भासत नाही. डायबिटिक माणसामध्ये ताणतणाव याचं काही महत्व आहे का? होय, ताणतणाव हा नेहमीच साखरेची पातळी वाढवत असतो. चिंता ही चितेसमान असते. चिंतेमुळे साखर वाढते कारण इन्सुलिनची ॲक्शन कमी होते व बोथट बनते. त्याचप्रमाणे अँटी इन्सुलिन हार्मोन्स शरीरामध्ये वाढतात. चिंतायुक्त माणूस आहार, व्यायाम आणि औषधे यामध्ये चुका करण्याची शक्यता असते. त्याची झोप कमी होऊन त्याची व्यसनाधीनता वाढू शकते. ह्याकरता सकारात्मक विचारसरणी असणं अतिशय महत्वाचं आहे. त्याचप्रमाणे सुदृढ जीवनशैली असणं महत्वाचं आहे. त्याने ध्यान, धारणा, योगा, श्वसनाचे व्यायाम करणं आवश्यक आहे. पेशंटनी त्याचप्रमाणे चांगले मित्र, चांगला छंद यांचा वापर करून ताणतणाव कमी करता येतो. अशा प्रकारचा ताणतणाव कमी जर झाला तर पेशंटची शुगर नियंत्रणात राहतेच, परंतु संभाव्य धोके देखील टळू शकतात. ह्यामध्ये पेशंटची दिनचर्या, डायबिटिक पेशंटची दिनचर्या दैनंदिन कशी असावी याबद्दल मी तुम्हाला माहिती देणार आहे. आहार, व्यायाम आणि मनशांती ही त्रिसूत्री पेशंटनी लक्षात ठेवणे गरजेचे आहे. त्याप्रमाणे आहार हा त्याचा समतोल, चौरस आणि नियंत्रित असावा. यामध्ये पालेभाज्या, कोशिंबिरी, सॅलड्स यांचं प्रमाण भरपूर असावं. त्याचप्रमाणे कार्बोहायड्रेट्स हे शुगर वाढवत असतात, त्यामुळे कार्बोहायड्रेट्स कमीत कमी असावेत व कार्बोहायड्रेट्स हे चौथा युक्त पदार्थांनी रिप्लेस केले जावेत. त्याचप्रमाणे
फॅटचं प्रमाण हे कमी असावं. पकवान्ने, आईस्क्रीम यांचा, तेल, तूप यांचा उपयोग कमीत कमी असावा. त्याचप्रमाणे पेशंटनी रोज शरीरामध्ये प्रोटीनची आवश्यकता असल्यामुळे ते भक्षण करणे महत्त्वाचे असते. पेशंटनी रोज निदान 30 मिनिटे असा विविध प्रकारचा व्यायाम करावा, तो आठवड्यातून 6 दिवस तरी करावा. आणि पेशंटनी सकारात्मक जीवनशैली ठेवावी व योगा, ध्यानधारणा हे देखील पेशंटला चांगलं ठेवण्यास मदत करत असतात.